अपना हुआ करता था अब किसी का हो गया एक हसी शाम को दिल मेरा हो गया। नमस्कार, मी मुकुंद चामरा सुतार। माझं नाव कुमार घोरपडे। माझं नाव कृष्णात यशवंत सरनाई। माझं नाव प्रकाश गवळी। गेली 30-35 वर्ष मी या क्षेत्रामध्ये ऑर्केस्ट्रा क्षेत्रामध्ये कलाकार म्हणून काम करत आहे। इथून पूर्वी ह्यावरच आमचा उदरनिर्वाह सगळा चालायचा आणि आत्तापर्यंत तेच चालू आहे। आमचं उदरनिर्वाह ह्याच्यावरच आमचा चालतो सगळा। शैक्षणिक खर्च म्हणा, लहान मुलाबाळांचे खर्च सगळे, दवाखाना, इतर खर्च सगळा आम्ही याच्यावरच आमची उपजीविका चालते। तर गेली म्हणजे जवळजवळ 18 वर्ष, 19 महापूर आला, 18 वर्ष म्हणजे 18 इलेक्शन आली आमदारकीची, आचारसंहिता लागू झाली, ती वर्ष वाया गेलं। 19 महापूर आला, त्यावर कोरोना आला, 2-3 वर्ष अशी वाया गेली। त्याने आता ही 21 हे कोरोना काय संपलेलं नाही, परत आणि महापूर आला आणि कार्यक्रम असं बंदच आहेत। जवळजवळ आम्ही कर्ज काढून लोकांनी ॲडव्हान्स दिलेले असते, या कर्ज काढून पत संस्थेतलं कर्ज, त्याला 14-15% व्याज असते। या आज कलापथक निर्माता असोसिएशन जवळजवळ या संस्थेमध्ये जवळ 30-40 संस्था काम करतात, तसेच इतरही कोल्हापुरातील ऑर्केस्ट्रा संस्था अनेक आहेत आणि ह्या कलेवर उपजीविका करणारे जवळजवळ 2.5-3 हजार कलाकार फक्त काम कलाकार म्हणून करून उपजीविका जीवन जगणारे कलाकार आहेत। आत्ता सध्या मागच्या खासदारकीची इलेक्शन लागली, त्या इलेक्शनमध्ये त्यावेळी आमचा धंदा मिस झाला, त्यावेळी आमचा धंदा होऊ शकला नाही, कायद्याच्या नियमाप्रमाणे आमचा कार्यक्रम थांबला गेला। तो भर सीझनमध्ये एप्रिल मे महिन्यामध्येच सीझन असतो, त्या महिन्यामध्येच आमचा धंदा थांबला गेला। त्यातून आम्ही थोडंसं सावरतो, तो पण महापूर चालू झाला। महापुरामध्ये अतिशय लोकांची, माणसांची, आमच्यासारख्या कलाकारांची लय लूट झाली की आम्ही जगू शकलो नाही, गणपती करू शकलो नाही, नवरात्र करू शकलो नाही, भर दिवाळीमध्येही पाऊस पडा लागला। त्यानंतर आचारसंहिता आली, तीसुद्धा कलाकारांनी आणि निर्मात्यांनी आमच्या झेललं, परंतु त्यानंतर जे भयंकर संकट जे आलं ते कलाकारांच्यावर, म्हणजे कोरोनाचं संकट आलं, आमच्यावर आलं, देशावर आलं। पूर्वी कसं 1-2-4 कार्यक्रम करायचे, पोटभरणी चालायचं, परंतु खरं सांगायचं आता ही कलाकारांच्यासाठी जी वेळ आलेली आहे, सरकारनं फक्त मदत मिळणार, परंतु कलाकारांच्यासाठी आणि निर्मात्यांसाठी कुठलीही मदत आली नाही। आज कलाकारांच्यासाठी घरात जाऊन तुम्ही बघा, फोटासाठी वन वन फिरतात कलाकार, कलाकाराला कोण कामावर घेत नाही। जे लेडीज काम करणारे होते त्या कलाकारांना, त्या लेडीज शेवटी भांडी घासायला जातो म्हणले तरी त्यांना कामावर कोणी घेतलं नाही, का? कोरोनामुळे। कलाकाराला एक वेळ जेवण अतिशय महाग होऊन बसलं। आज आम्ही प्रत्येक वेळी त्या आमच्या मित्रांना, सगळ्यांना, लोकांना आवाहन केलं की आमच्यासारख्या कलाकारांना तुम्ही मदत करा। प्रत्येक लोकांनी काही ना काहीतरी धान्याचे पॅकेट देऊन हे करून, आम्ही आमच्या मित्रांना सर्कलांना हे करून आमच्या सर्व कलाकारांपर्यंत पोहोचवण्याचा आमच्या संस्थेतर्फे आम्ही निश्चित प्रयत्न केला आणि प्रत्येक कलाकाराला देण्याचा। खरं प्रत्येक वेळी लोकांच्याकडे मागणं हे आम्हाला असह्य वाटायला लागलं। प्रत्येक वेळी त्यांच्याकडे मागायचं काय आणि द्यायचं काय, तरीसुद्धा आमच्या कलाकाराला कलेचे आवड असल्यामुळे कलेची थाप ज्यावेळी मिळते त्यावेळी ती जी पॉझिटिव्हली राहतो, त्याचा ऑक्सिजनच काढून घेतल्यामुळं तो कलाकार जगू शकत नव्हता। आणि कलाकाराला इतर काम करण्यापेक्षा कलेवर प्रेम असल्यामुळं कलाकार इतर कामं करू लागला, गवंडी काम करू लागला, भाजीपाला विकू लागला, इतर जे पडेल ते कामं, आत्ता सध्या सिक्युरिटी गार्ड करण्यासाठी काम करायला जायला लागलेत। आणि कलाकारांनी आता हे सगळं बंद पडल्यामुळं दुसरं कुठलंही काम जमत नाही त्यांनी, त्यांचं ते वळणच आहे कलेचं। त्यांनी बांगलाय जमणार नाही, शेतीचं काम जमणार नाही, जनावर पाळायचं जमणार नाही किंवा धार काढायला जमणार नाही, त्यांचं कसं ती सवयच पडलेली आहे। नुसती कला दाखवायची जनतेला, अंगात जी काही कला आहे ती कला। आता जवळजवळ आमच्या कार्यक्रमामध्ये मुंबईमधल्या पुरी आहेत, नागपूर, हैदराबाद, पुणे, हे इकडल्या मुली आहेत आमच्याकडे। दीड-2 लाख रुपये आम्ही ॲडव्हान्स देतो आहे। आता 4 वर्ष झाले ते आम्ही ॲडव्हान्स देऊन, त्या ॲडव्हान्सचं व्याज आम्ही आता भरतो आहे का, तर कार्यक्रमच बंद आहे। तो शासनानं आम्हाला कार्यक्रम करायला परवानगी दिली तर अति उत्तम होईल।
एक लक्षात ठेवा, काम नाही, काम मागायला गेलं तर काम देत नाही, तर करायचं काय, काय करायचं? लॉकडाऊन लॉकडाऊन लॉकडाऊन, बाहेर यायची पंचायत, बोलायची पंचायत, सांगायची पंचायत. आज तुम्ही आमच्यासाठी आलाय, आमची जी हक्क कलाकारांची जी हक्क आहे ही सरकारपर्यंत पोचवा आणि कलाकारांच्यासाठी मदत करायला. आम्ही निवेदन दिलं, सगळीकडे निवेदन दिलं, कलेक्टर ऑफिस मुंबईला, पुण्याला, सगळ्यांच्या ऑफिस मी जाऊन आम्ही निवेदन दिलं, पण त्यांच्याकडून आम्हाला फक्त आश्वासन मिळालं, आश्वासनाशिवाय दुसरं काही मिळालं नाही. आज चालू होईल, उद्या चालू करतो, एक महिन्यानं चालू होईल, जरा कोरोना कमी होऊन देईल, पण त्यानंतर आजपर्यंत काही झालेलं नाही आणि सगळे कलाकार घरात बसलेले आहेत. उद्या सकाळी त्यांची चूल पेटवायची पंचायत झालेली आहे, एवढी कंडिशन बेकार झालेली आहे. तर सरकारला आमची सगळ्या कलाकारांच्या निर्मात्यांची, महाराष्ट्रात जे कलावंत आहेत, तिथं तमाशा कलाकार असू दे, लोक कलावंत असू दे आणि ऑर्केस्ट्रा कलापथक सगळेच कलाकार असू दे, त्या आमची सगळ्यातर्फे मी हे करतो, विनंती करतो की सरकारनं आम्हाला काहीतरी पॅकेज द्यावं किंवा एक भरघोस आम्हाला मदत करावी, जेणेकरून कुटुंब काही ना काहीतरी करून चालेल. कलाकार जगला तरच त्याचं कुटुंब जगणार आहे आणि कुटुंब जगलं तरच ह्या महाराष्ट्रात कला जिवंत राहणार आहे, एवढंच मी सांगतो.